आरतीच्या निमित्तानं अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणही खूप मोठ्या संख्येनं युवक दर महिन्याच्या सोमवारप्रमाणे याही दिवशी हजर आहात. खरं तर आज ज्या वेळेला शिवशंकर स्वामींचा फोन आला, आमच्या सर्वात कळते म्हणाले की मागचे 2-3 सोमवार तुमचे बुकलेत पण यावेळेस मात्र तुम्हाला यायचे, तर माझ्याकडनं ते राहिलं होतं. पण मला आज आल्यानंतर अशी एक भावना मनामध्ये आली की खरं तर मी याआधी खूप यायला हवं होतं. एक वेगळा संचार आणि एक वेगळा अनुभव मला असं वाटतं आपल्यामध्ये आल्यानंतर एक जाणवतो. आपल्या धर्माचं आपल्या संस्कृतीचं रक्षण करणार तुम्ही सगळे तरुण, गोमातेचे रक्षक, गोमातेचे पूजक आणि शिवशंकर स्वामी सारख्या एका तरुण कार्यकर्त्याच्या नेतृत्वाखाली इतकं शक्तिशाली संघटन हे पाहून खूप बरं वाटलं की समाजामध्ये आपापल्या प्रत्येकजण आपापल्या परीनं काम करत असतो. कोण कुठल्या विचाराचा असतो, कोण कुठल्या धर्माचा असतो, जातीचा असतो, परंतु प्रसिद्धीच्याही पलीकडे जाऊ असा कुठलाही विचार असा कुठलाही भाव मनामध्ये न येता आपण मंडळी जे काम करताय, मला असं वाटतं की आमच्या तरुण पिढीला युवकांनी याच्यातून प्रेरणा घेण्यासारखं आहे की खऱ्या अर्थानं या वयातली ही मुलं आमच्या संस्कृतीचं आमच्या धर्माचं रक्षण करण्यासाठी आज इतक्या मोठ्या संख्येनं काम करतायत, राज्यभरामध्ये काम करतायत. खरं तर मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे गोमातेचं महत्व हे निश्चितपणे आपण सगळे जाणतो. त्याप्रमाणे अगदी लहानपणापासून गावाला राहिले असल्यामुळे आमची ती संस्कृती, आमची परंपरा, आमची माता म्हणून आमच्यासाठी ती किती अभिमानाची गोष्ट आहे, किती पूजनीय गोष्ट आहे हे वेगळं कोणी सांगायला नको. स्वामी तुझं खरंच मला किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे, तुलाही आवडणार नाहीये. आणि खरं तर आज समाजात पाहतो की पण एखादं चांगलं संघटन आपल्या सोबत आलं की मग त्याचा कुठंतरी स्वतःसाठी स्वतःचा विचार म्हणून त्याचा फायदा कसा होईल हा एक माणसाचा स्वभाव धर्म झालाय. पण आम्हाला खुर्च्यावर बसवलंय आणि स्वतः मात्र खाली बसलाय, हे खऱ्या अर्थानं कौतुक आहे. आणि मलाही माहिती आहे की मी तर स्वामीजी माझी आज ओळख नाहीये, आम्ही भेटलो असेल कमी वेळा पण त्याचं काम अधिक वेळा माझ्यापर्यंत पोहोचलंय किंवा ते म्हणून सगळ्यांपर्यंत पोहोचत असते. त्यामुळे एवढंच सांगेन की केवळ तुम्हाला आज भेटणार आहे जाणार आहे आणि मग मात्र असं नाहीये, शेवटी एका पंथातल्या होत आपण, एका रक्ताच्या आहोत. जय श्रीराम. आणि त्यामुळे माझ्या अंगावर आता काटा आहे बोलताना, राजकारणी म्हणून बघू नका 2 मिनिटं माझ्याकडे. हा पण मला असं वाटत की जे धाडस लागत, जे साहस लागत ते तुमच्या सगळ्यांकडे जे आहे त्याला शेवटी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समाजाची ताकद आपल्या मागे उभी पाहिजे. आणि कार्यकर्ता म्हणून एवढं सांगेल की हे सगळं काम करताना, हा संघर्ष करताना कायदा सुव्यवस्थेप्रमाणे आपण काम करताय, त्यामुळे सरकार कोणाचंही असो पण एक सहकारी म्हणून या सगळ्या गोसेवेच्या कामामध्ये, गोरक्षकाच्या कामामध्ये एक तुमचा भाऊ म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. एकाच्याही केसाला धक्का लागू देणार नाही एवढं मात्र निश्चितपणे सांगतो. म्हणजे हे बाकी काही घेऊ नका डॉक्टर, काही नाही आहे, हे प्लेन एकदम सगळं प्लेन आहे. आणि मनातून एक ऐकणं आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्याचा एक अनुभव घेणं, आम्ही आजच्या इथं आल्यानंतरच्या माझ्या मागच्या अर्ध्या तासाच्या सगळ्यात ते आपण माणसं शेवटी त्या वातावरणात त्या वास्तवात तिथं आलं सुरू होतं. त्यामुळे एक तर खूप आनंद वाटतो की इतके मोठे ताकदीनं संख्येनं आपण दर सोमवारी महिन्याच्या शेवटच्या सोमवारी एकत्र येतात. काही दिवसांनी जागा आहे तुम्हाला कमी पडणार, त्यामुळे या पवित्र जागेमध्ये ही शक्ती ही ताकद अधिक वाढो, समाजाचं संस्कृतीचं धर्माचं रक्षण तुमच्या हातानं असंच होत राहावं
आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत एवढं मात्र निश्चित या निमित्तानं विश्वास आपल्याला देईल. आणि स्वामीच्या आणि त्याच्या सर्व टीमला, सगळ्या ह्या सहकार्यांना खरं तर मनापासून शुभेच्छा नाही, मला शब्द मला तो जमत नाहीये शुभेच्छा, खरं तर अभिवादन केलं पाहिजे. खूप धन्यवाद. भारत माता की जय. श्रीराम.